मित्रांनो, उद्या सोमवार. देवपूजा करताना या मंत्राची एक माळ जप करा. सोमवारच्या दिवशी, म्हणजे खास करून उद्या, तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवघरासमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. तुमची रोजची जीही सेवा असेल, स्वामींची, इतर देवांची, इतर गुरूंची, तुम्ही जीही सेवा करत असाल, त्या सेवेमध्ये फक्त एक माळ जप या मंत्राचा करायचा आहे. या मंत्र जपाने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. गरिबी, दरिद्री, संकट, समस्या, अडचणी दूर होतील. आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील. फक्त मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी फक्त संपूर्ण एक माळ करायचा आहे. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात. घरातल्या एका सदस्याने जरी मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने या मंत्राचा जप केला तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला, संपूर्ण परिवाराला, संपूर्ण घराला होत असतो. सगळ्यात आधी या मंत्राचा जप करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्ही हातपाय तोंड धुऊन देवघरासमोर बसायचं. तुमची जीही रोजची सेवा आहे ती करायची असेल तर ती करून घ्यायची. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आणि माळ घ्यायची आणि माळेने या मंत्राचा जप हळूवार, सावकाशपणे तुम्हाला करायचा आहे. कोणतीही घाई न करता या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तुमची जीही इच्छा असेल ती मंत्र जपाच्या आधी बोलून घ्यायची आणि मग या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे. ओम चैतन्य शंकरनाथाय नमः. ओम चैतन्य शंकरनाथाय नमः. मित्रांनो, अगदी सावकाश हळूवारपणे या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. अगदी विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने या मंत्राचा जप करायचा. कोणतीही घाई न करता या मंत्राचा जप करायचा. सोमवारच्या दिवशी, फक्त सोमवारच्या दिवशी, एक दिवसासाठी एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. उद्या सोमवार आहे. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवघरासमोर बसून एक माळ जप या मंत्राचा अवश्य करा. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.